स्थित उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय में पुश्तैनी मूल जमीन मालिक के जमीन की सनक एक ही बार बनती है, जिसमें किसी प्रकार का बदलाव कभी भी नहीं किया जा सकता। फिर भी यहाँ के कर्मचारी अभिभावकों से हजारों रुपए लेकर मूल जमीन मालिक के सनक में बदलाव कर बेचने का मामला हाल ही में सामने आया है। इसको लेकर शिकायतें उजागर हुई है, जिसमें मूल सनद पर मूल मालिक का नाम होते हुए उसमें दूसरा नाम दर्ज किया गया है। वही मूल सनद में जो नक्शा बना है उसमें भी बदलाव किया गया है। साथ ही सनद में अधिकारियों के हस्ताक्षर ठप्पा दिनांक में भी गड़बड़ी की गई है। वही एक ही नंबर की सरकारी रसीद पर दो अभिभावकों से हजारों रुपए वसूले गए, ओरिजिनल रसीद पर हजारों रुपए लिए गए, तो वही सरकारी कार्यालय कार्बन कॉपी पर दूसरे अभिभावक का नाम दर्ज है, जहाँ उसी रसीद पर कम से कम पैसे लेने का दिखाया गया है। रसीद की ओरिजिनल कॉपी और कार्बन कॉपी में लिखी गई रकम में बहुत फासला दिखाई देता है। एक ही नंबर की चालान रसीद पर दो लोगों से पैसे की उगाही की गई है, साथ ही अनेकों अभिभावकों से पैसे लेकर रसीद नहीं दी गई। नकली रसीद के जरिए लोगों से पैसे वसूली की जा रही है, वही नकली कागजात बनाकर दे रहे हैं, जिसके सबूत पत्र परिषद में प्रस्तुत किए गए। उपाधीक्षक भूमि अभिषेक कार्यालय में कार्यरत निम्न स्तर 2 गुलाब गोविंद निर्वाण ने यहाँ आने वालों को झूठे नकली सरकारी कागज बनाकर बेचने का काम करता था। इसी तरह के बहुत से शिकायत करता है जिनसे यहाँ के कर्मचारी ने धोखाधड़ी की है। इस तरह के अनेकों फर्जीवाड़ों के मामले इस कार्यालय में किए जा रहे हैं। इस बारे में सभी संबंधित वरिष्ठ अधिकारियों को सबूतों के साथ शिकायत करने के बावजूद वरिष्ठ अधिकारी दोषी अधिकारी कर्मचारियों को जाने के लिए शिकायतकर्ता की शिकायतों को नजरअंदाज कर रहे हैं। विभागामार्फत अजून अद्याप झालेली नाही, तरी आमची मागणी अशी आहे की त्या व्यक्तीला निलंबित करून आम्हाला न्याय मिळून द्यावा। त्याने वेगवेगळ्या सनदा वेगवेगळ्या नंबरच्या वर्तमानकालीन मालमत्ता धारकाच्या नावाने दिले, परंतु गावठाण नागपूर यांच्या सांगण्यानुसार नवीन वर्तमानकालीन मालमत्ता धारकाच्या नावाने कोणतीही सनद बनवल्या जात नाही, नवीन सनद तयार करण्यात येत नाही। पण त्या माणसाने येथील मुख्यालय सहाय्यक यांच्या सहकार्याने खोटी सनद बनवून वर्तमानकालीन मालमत्ता धारकाच्या नावाने सनद विकल्या, त्यांना रीतसर सरकारी पावती दिल्या, हजारो रुपयाचा घोटाळा त्याच्यात केला। याच्यात त्यांचे वरिष्ठ श्री संजय रायपुरे हे सुद्धा सम्मिलित आहे, कारण की त्यांच्याच हजर दिवशी हे सगळं काम या कार्यालयात होत होतं। कार्यालयात आम्ही मागील 2 वर्षापासून आम्ही येत आहोत, काही आमचे मित्रांचे लोकांचे कामं असल्यामुळे। इथे एक गोष्ट आम्हाला आढळली, लोकांचे कामं इथं वेळेवर होत नाही, मोजणी वेळेवर होत नाही, मोजणी 2-2 वर्ष 1.5 वर्ष यांनी लटकून ठेवली आहे, मोजणी करत नाही आहे। लोकांना जे कागदपत्र लागतात, सनदा लागतात किंवा नकाशे वगैरे लागतात, ते लवकर वेळेवर देत नाही। आणि दुसरा एक प्रकार या कार्यालयात आम्हाला दिसून आला आहे, ते यांची जे ऑफिस पावती बुक आहे, यांची जे कॉपी जे सरकारला ते लोक सरकार खाते जे जमा होतात त्या पावतीमध्ये 100-150 रुपयाचा त्यांनी अमाऊंट टाकला आहे, आणि त्याच पावतीच्या दुसरा नंबर दुसरी कॉपी ते ग्राहकांना 6,000-5,000 अशा पैसे भरून ते लोक हे देत आहे। आणि असा हा भ्रष्टाचारी कारभार हे यांचे म्हणजे सरकारी कर्मचारी आपल्या सरकारलाच धोका देत आहे। आणि त्या ओरिजिनल प्रत आमच्याकडे 2 कॉपी आहेत, त्या 2 कॉपी तुम्हाला दाखवत आहोत। हे आहे ऑफिसामध्ये वेगळा अमाऊंट आहे, आणि ग्राहकांना जे दिलं ते कमीत कमी 100 पटीने जास्त, 5,000-6,000 अशा किमतीच्या त्या पावत्या आम्हाला दिसून आल्या। खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे इथे, आणि इथले जे अधिकारी आहे नलवाडे, त्या नलवाड्यांना आम्ही पूर्ण कागदपत्र दाखवले, तरी त्यांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली नाही आहे, आणि आपल्या कर्मचाऱ्यांना ते वाचवत आहे असं आम्हाला दिसून आलं। आणि त्यांनी फक्त एक पत्र पोलीस स्टेशनला त्यांच्या आपल्या कर्मचाऱ्यावर FIR करण्यासाठी पाठवलं, पण पोलीससुद्धा ते FIR त्यांची नोट केली नाही। पोलिसांनी पुन्हा हे सांगितलं की त्यांच्याकडून कोणी जर अधिकारी कर्मचारी आमच्याकडे FIR टाकण्यास आला तरीच आम्ही FIR टाकणार आहोत, आम्ही पत्रानुसार आम्ही FIR टाकणार नाही असं आम्हाला पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला कळवलं। या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी गुलाब निर्वाण यांनी 733 नंबरची एक सनद विक्री केली आहे,
ती सनद सतीश विष्णुजी धुरई यांच्या नावाने त्यांनी दिलेली आहे। या बाबतीत त्यांनी पावती क्रमांक 85/16/109 नुसार 2730 रुपयाचा भरणा घेतला सतीश धुरई यांच्याकडून, परंतु ऑफिशियल कार्बन कॉपी त्याची पडताळणी केली असता त्या कॉपीवर फक्त 453 रुपये भरणा त्यांनी सरकार जमा केलेला आहे। यानुसार ओरिजिनल कॉपीमध्ये 1000 रुपये आणि सरकारी जमा फक्त 100, 200, 300 रुपये अशा प्रकारच्या भोगड कारभार या कार्यालयात आहे। विभागाद्वारे नवीन सनद मौजा पार्श्वनी येथील देण्यात कधी येत नाही असे गावठाण यांनी लिखित स्वरूपात दिलेले आहे। तरी गुलाम निर्वाण यांनी 733 नंबरची सनद 4 सह्या देऊन 2730 रुपये घेऊन यांना दिली सतीश विष्णुजी धुरई, परंतु 30 सनदची कार्यालयीन कॉपी काढली तर त्यावर फक्त 2 सह्या आणि गजानन नथ्थूजी धुरई यांचं नाव आहे नमूद आहे। हे दोन्ही सनदामध्ये वेगवेगळा फरक दिसून येत आहे, नाव वेगळा, नक्शाही वेगळा आहे, नावही वेगळा आहे, सह्याही वेगवेगळ्या आहे आणि तारीख याच्यावर लिहिलेली नाही। एका सनदवर जे कार्यालयीन कॉपी आहे त्याच्यामध्ये स्टॅम्पही वेगळा आहे, नाव वेगळं आहे, तारीखही फक्त 1 लिहिलेली आहे आणि सह्या 2 आहे, अशा हा फरक पूर्ण वेगवेगळा आहे। याचा अर्थ असा की दोन्ही वेगवेगळ्या सनदा याच्यातली एक खोटी सनद आहे आणि एक कार्यालयीन सनद ही खरी आहे। मी तक्रार केली तरी आजपर्यंत याच्यावर कोणतीही प्रकारची सुनवाई घेण्यात आली नाही, कारवाई करण्यात आलेली नाही। ज्यावर समोरच्या वेळेस कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करू किंवा न्यायालयामध्ये जनहित याचिका दायर करू आणि न्याय मिळवून घेऊ। BCN न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट।